बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतल्या वरळी इथे इंद्रधनुष्य 2023 सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. भारत हा सर्वाधिक तरुणांची लोकसंख्या असलेला देश आहे. यापुढे जगाला लागणारं मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी भारतावर असणार आहे. अशा युवकांच्या हाती जगाचं नेतृत्व राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शक्य तेवढं शिकून ज्ञान आत्मसात करावं आणि त्याचसोबत व्यक्तिमत्वाचा विकासही करण्याचं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. श्रम प्रतिष्ठा काय हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, मात्र त्याचवेळी कोणतंही काम करण्यामध्ये कमीपणा वाटता कामा नये असं केसरकर म्हणाले. मुंबईला स्वच्छ करण्यासाठी मिशन मुंबई राबवण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मुलांच्या कलांना प्रोत्साहन देण्यासोबतच शैक्षणिक वर्षाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजहंस सिंह यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुमारे 2100 विद्यार्थ्यांनी वादन, नृत्य आणि विविध कला सादर केल्या.